पिरामिड उभा झाले पुढचं उदाहरण आपण बघूया आपण याच्या आधीच्या उदाहरणामध्ये पिरामिड कसा होता त्रिकोणाकृती होता याविषयीची माहिती बघितली आता साधारणपणे आपल्याला हा चौकोन आकृती अशा प्रकारचा हा पिरामिड आहे असे ही अंक आपल्याला दिलेले असतात आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जातात तर बघूया काय प्रश्न आहे वर दिलेल्या पिरामिडच्या आधारे खालील प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या अंक पर्याय म्हणून निवडा आता यामध्ये आपल्याला अंक दिलेला आहे ही चिन्ह आपल्याला परिचित असते या अंकाचा संबंध याच्याशी दाखवलेला आहे तर या अंकाचा संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल ते आपल्याला विचारलेला आहे आता पहिले अंक आपण बघूया या ठिकाणी दिलेले आहेत 2 10 12 2 10 12 याचा संबंध कशाशी दाखवलेला आहे 2 8 12 2 8 12 म्हणजे आपण जर पाहिलं तर एक प्रकारचा चौकोन या ठिकाणी तयार झालेला आहे आता याच पद्धतीने 4 8 14 यांचा संबंध कशाशी आहे तो आपण बघूया 4 8 14 म्हणजे जर चौकोन आपल्याला तयार करायचा असेल याच पद्धतीचा तर आपल्याला 4 6 14 हे घ्यावं लागेल म्हणजे याच पद्धतीची आकृती या ठिकाणी तयार होईल आपण कोणते अंक घेतले बघा 4 6 14 मग 4 6 आणि 14 हे अंक पर्यायामध्ये कुठे आहेत ते आपण बघायचे आहेत पर्याय क्रमांक 3 आपल्याला या ठिकाणी हे अंक दिसत आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे